शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली असून डॉक्टर अमोल कोल्हे या उमेदवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादीची लाट निर्माण करण्यात यश मिळाले असल्याचे चित्र पुढे येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात तब्बल 18 गावांचा नुकताच मॅरेथॉन दौरा झाला. यावेळी या भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर प्रत्येक गावात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह नामदार दिलीप वळसे पाटील यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी उमेदवार कोल्हे यांची बैलगाडीतून घोड्यावरून तर कधी खांद्यावर घेत मिरवणूक काढली. महिलांनी कोल्हे यांची ओवाळणी करून यशाची ग्वाही दिली. तर कोल्हे व वळसे पाटील यांनी भर उन्हात सभेला जमलेल्या ग्रामस्थ व महिलांना हात जोडून अभिवादन केले. प्रत्येक गावात भर उन्हात वाट पाहत थांबलेल्या ग्रामस्थांमुळे व सत्कारामुळे तसेच सभामधील मोठ्या उपस्थितीमुळे जनमानसात या पक्षाने मुसंडी मारली असल्याची बाब पुढे आली असली तरी याचे प्रतिबिंब भरघोस मतदानात होणार का याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावेळी नामदार वळसे पाटील यांनी निवडणूक मनावर घेतल्याची बाब आपल्या भाषणात स्पष्ट केली. माझी तुम्हाला हात जोडून देण्याची आहे. या वेळेला अवसरीमधल्या किंवा या पारगावमधल्या किंवा गावडीवाडी असेल किंवा हा सगळा जो पंचायत समिती गण आहे या सगळ्या पंचायत समिती गणातल्या बंधू भगिनी आणि महिला तुम्ही 50% महिला आहे. माझी तर तुम्हाला विनंती फार घरोघर जा आणि घरोघर प्रत्येक महिलेला समजून सांगा की आपली 5 वर्षामध्ये जे हाल झाले आपल्या शेतमालाला भाव नाही मिळाला महागाई कमी नाही झाली चांगले दिवस नाही आले जे जे शब्द दिले होते ते शब्द खरे नाही झाले आणि आज मात्र मोदी साहेब त्याच्या संदर्भात बोलायच्या ऐवजी दुसऱ्या प्रश्नाच्या संदर्भात त्या ठिकाणी बोलत आहे आणि म्हणून आपल्याला देशात सत्ता परिवर्तन करायचं आहे. आपले शरद पवार साहेबांना आपल्याला ताकद द्यायची आणि त्याच्यासाठी आपल्याला अमोल कोल्हेंना निवडून द्यायचं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर कोल्हे यांनी नेता की अभिनेता विकासाचे प्रश्न याबाबत उठवण्यात आलेल्या विरोधातील अपप्रचाराला समर्पक उत्तरे देऊन अभिनेत्यात नेताही असल्याची ग्वाही दिली.